नमस्कार, मी सचिन मोरे, आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या। भाजपचे कार्यकर्ते जयेश वेल्ला यांनी आपला वाढदिवस सामाजिक सेवा दिवस म्हणून साजरा केलाय। कोरोनाच्या देशावर उद्भवलेल्या संकटामुळे कित्येक गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आले, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये विविध गावातील गोरगरीब अपंग निराधार महिलांना जयेश वेल्ला यांनी अन्नधान्याचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा करीत माणुसकीचे दर्शन घडविले। तसेच वेल्हार यांनी साखरी आगर शाळेमध्ये क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेल्या नागरिकांना तसेच पोलिसांकरता सॅनिटायझर, मास्कचे तसेच चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करून दिल्याने समस्त गावकऱ्यांनी जयेश वेल्हार यांचे आभार मानले। नमस्कार, मी संदीप गोरले, राहणार उमराट, तालुका गुहागर। आज संपूर्ण जगावर तसेच आपल्या देशावर तसेच आपल्या महाराष्ट्रावर जे कोरोना व्हायरसचं जे संकट आलेलं आहे, ह्या संकट समयी आत्ता जीवन आवश्यक वस्तूंचा ग्रामीण भागात मोठा तुटवडा भासत आहे। आणि आमचे मित्र, माझे मित्र जयेशजी वेल्हार साहेब यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना बऱ्याच गावामध्ये, मी त्यांच्यासोबत गेले 2 दिवस फिरत आहे, बऱ्याच लोकांना अशा गरजू अपंग विधवा महिला अशा लोकांना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलेलं आहे। तसेच मी त्यांच्याबरोबर गेली 8 दिवस सतत फिरत असल्यामुळे त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था, जे आपल्या तालुक्यात क्वारंटाईन केलेली जी माणसं आहेत त्यांना चहा नाश्त्याची व्यवस्था, पूर्ण आमच्या वेळेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ बऱ्याचशा 14 ते 15 ग्रामपंचायतींना सॅनिटायझर वाटप केलेलं आहे। अशा अनेक उपक्रम त्यांनी इथे येऊन राबवलेले आहेत। मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि असंच लोकांसाठी काम करण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो। नारायण कमळे दोडवली, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी। आज कोरोना व्हायरसमुळे अनेक बाजारपेठा, जीवनावश्यक वस्तू मिळणाऱ्या प्रत्येक बाजारपेठा बंद आहेत। या बंद बाजारपेठा असल्यामुळे खेडेगावातील अनेक नागरिकांची, ज्या गावात विधवा महिला, अपंग कुटुंब व दारिद्र्य गणातील अनेक कुटुंबांची गैरसोय होत आहे। दोडवलीपासून मुख्य बाजारपेठा 8 ते 10 किलोमीटर आहेत। येथून पायी चालत जाऊन लागणाऱ्या वस्तू पायी आणणे शक्यही नाही, म्हणून माननीय श्री जयेश वेल्हार साहेब यांनी सुचवले की दोडवलीत काही जर कुटुंबांची आम्हाला यादी दिली तर जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत, त्या आम्ही त्या वस्तूंचे वाटप करू। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज संतोष रामगडे, संदीप गोरवे साहेब, सुरेश कदम साहेब, साखरे आगर यांच्यामार्फत दोडवली गावात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। आज माननीय जयेश वेल्हार साहेबांचा वाढदिवस असून ते स्वतः हे वाटप करण्यासाठी दोडवलीत हजर राहिले। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।